माइंड रुब्रिक शिकण्यात आज आपण सुरुवात करूया. याच्यामधलं पहिलंच रुब्रिक शिकायचं आपल्याला कॅरीड डिझायर टू बी कॅरीड. तर माइंड सेक्शन मधले जे रुब्रिक्स आहेत त्याच्यामध्ये आपण मराठीमध्ये शिकायचं आहे. मराठीमध्ये शिकण्याचा मागचा उद्देश माझा असा आहे की आपण क्लिनिकमध्ये बसल्यानंतर आपल्याला पेशंट शेवटी मराठीमध्ये बोलतात आणि मराठीमध्ये जे पेशंट बोलतात आपल्याला ज्या भाषेमध्ये बोलतात त्या भाषेमध्ये जर ते आपल्याला पर्क्युलेट झालं नॉलेज तर ते वापरताना सोपं जाते. आणि त्या पेशंटचं व्हर्जन जे आहे ते से आहे, जे म्हटलं पेशंट त्याचा आपल्याला उपयोग आपल्याला डायरेक्ट रेपर्टरीसाठी रुब्रिक सिलेक्ट करण्यासाठी करता येते. म्हणून आपण मराठीमध्ये आज शिकूया. तर पहिलं रुब्रिक आहे कॅरीड डिझायर टू बी कॅरीड. तर याच्यामध्ये आपल्याला दोन शब्दाचा अर्थ आहे कॅरीड. तर कॅरीड पहिला शब्द आहे त्याचा अर्थ आपल्याला समजून घ्यायला पाहिजे ती कॅरीड. तर कॅरीड म्हणजे काय? कुणीतरी दुसरा व्यक्ती दुसरा फोर्स आपल्यासाठी काम करतो, आपलं काम करतो. डिझायर टू बी कॅरीड अशा पद्धतीचं त्या पेशंटला इच्छा असते की बाबा माझं काम कोणीतरी करून टाकावं, माझं काम दुसऱ्यांनी करावं. हे एक अर्थ आहे. दुसरा शब्दार्थ एक आहे भावार्थ आणि शब्दार्थ असे दोन पद्धतीचे अर्थ आपल्याला मिळतात. एक शब्दार्थ आहे त्याच्यामध्ये कॅरीड डिझायर टू बी कॅरीड म्हणजे त्याला घेऊन फिरा, मला घेऊन फिरा अशी त्याची इच्छा असते. अशा पेशंटला आपण हे रुब्रिक वापरतो. आता हे दवाखान्यात कसं बघायचं? तर कॅरीड डिझायर टू बी कॅरीड जर आपण शब्दार्थ घेतला तर या पेशंटना असं वाटतं की मला त्यांनी किंवा त्या पेशंटना स्वतःला त्यांना असं वाटतं की कुणीतरी त्यांना घेऊन फिरावं अशी त्यांची इच्छा असते. तर ही रुब्रिक आपण लहान मुलांमध्ये क्लिनिकमध्ये जास्त प्रमाणात वापरू शकतो आणि आपल्याला लवकर समजतं, रिलेट होतं. म्हणून लहान मुलांमध्ये आपल्याला लक्षात येते की एक ते समजा किरकिर करते, आजारी पडले, त्यांना दुखतंय, त्याचं रडतंय, तर त्याच्यामध्ये त्याला घेऊन फिरायला लागलं की गप बसते. तर घेऊन फिरायला तर गप बसतंय. तर मग त्याच्यामध्ये जर पेशंटचे नातेवाईकांनी आपल्याला असं सांगितलं की बाबा ह्याला घेऊन फिरा म्हणते बाहेर, रात्रभर आम्ही घेऊन फिरत होतो, आजी घेऊन फिरली रातभर, झोपतच नाही बाळ, रात्रभर आम्ही जागा आहे, आत्ता तुमच्याकडे सकाळी आणलं, दवाखाना उघडलं की आम्ही लगेचच आलो, घेऊनच फिरा म्हणतोय, झोपूच देत नाही कोणाला, खाली टाकलं अंगावर नाही की लगेचच रडायला चालू करतोय. असे जर व्हर्जन्स नातेवाईकाचे, त्याचे आईचे, वडिलांचे सगळे परेशान होऊन जर गेलेले असतील आणि त्याला घेऊन फिरून जर शांतता येत असेल तर त्याला बरं वाटत असेल तर आपल्याला लहान मुलामध्ये हे रुब्रिक आपण घेऊ शकतो. तर हे लिटरली शब्दार्थ आहे. डायरेक्ट जसा वर्ड आहे तसे अर्थ घेऊन शब्दार्थ जरी आपण घेतला तर त्याच्यामध्ये आपल्याला असं रुब्रिकचा अर्थ घेता येतो. दुसरा आहे भावार्थ किंवा आपण ह्याला मेटाफोरल मिनिंग म्हणतो, म्हणजे अलंकारिक भाषेमध्ये. म्हणजे आपण एखाद्या माणसाला म्हणलं की तू गाढव आहे, काय गाढवासारखं करायला लागलं, असं म्हणणं म्हणजे तो काही गाढव शब्दार्थी नाहीये, तिथं अलंकारिक भाषेमधला आहे. म्हणजे याचा अर्थ तो समजत नाही, त्याला ती गोष्ट नाही कळालेली, त्याला त्याच्यात ती गोष्ट अंडरस्टँड झालेली नाही, एवढा त्याचा अर्थ आहे. पण म्हणताना आपण शब्द गाढव वापरतो, तो लिटरली शब्दार्थ इथं नाही, तर ती ह्या भाषेमध्ये अलंकारिक भाषा आहे. तर ह्याच्यामध्ये अलंकारिक भाषेमध्ये जर विचार केला तर याच्यामध्ये दोन शब्दाचा आपल्याला अर्थ लावून घेणं आवश्यक आहे. तर कॅरीड म्हणजे काय? कॅरेज. सायकलचं कसं कॅरेज असतात, आपण एक उदाहरण घेऊ. सायकलचं कॅरेज आहे, तर दोन जण समजा चाललो आपण सायकलवर बसलेलो आहे, सिम्पल साधं उदाहरण घेऊ जे अगदी पचनी पडेल आपल्याला. तर कॅरेज मध्ये तर कॅरीड मध्ये की आपल्याला जो सायकलवर मागच्या बाजूला बसलेला आहे, कॅरेजवर बसलेला आहे, त्याला काही पेडल मारायचं नाही,
सगळं पेडल मारण्याचं काम कोण करणार आहे? सायकलचा पुढचा माणूस करणार. तर हे जी सगळं पण ही कॅरिड होते, मात्र त्याचं वाहून न्यायची जी गोष्ट आहे ती मात्र त्याची होते, त्याचं पण काम होतंय, तो इथून तिथं मूव्ह होतोय. तर हेच काम जसं दुसरा माणूस करतो, दुसऱ्या माणसाचा फोर्स याच्या कामासाठी लावला जातो, अशी इच्छा असणाऱ्या लोकांची सुद्धा आपल्याला असं रुबरी घेत आहेत. तर तिथं कॅरिड डिझायर टू बी कॅरिड म्हणजे गोळ्या समजा आता दवाखान्यामध्ये पेशंट दाखवलं तर त्याला वाटतं की डॉक्टर तुम्हीच बघा सगळं, म्हणजे इथं हे डॉक्टरच्या खांद्यावर बसत, तुम्हीच सगळं तपासा, मी तुमच्याशिवाय कुठं जातच नाही, तुमच्यावरच आहे, तुम्हीच करल ती. म्हणजे काय झालं हे तुम्ही करल ती, घरी असेल तर गोळ्या सुद्धा काढत नाहीत, गोळ्या द्यायच्या सुद्धा दुसऱ्यांनी यांना. तर इथं काय की आई कॅरिड मध्ये आईला म्हणते कॅरिड डिझायर टू बी कॅरिड, म्हणजे आईला जे आई आहे त्याचं जे केअरटेकर आहे घरचे त्यांना ते कॅरिड मध्ये टाकत. तर अशी जी लोक आहेत त्यांच्यासाठी आपल्याला ही नोकरी घेता येईल. तर अशी एक दोन पद्धतीचे सिंपल व्हर्जन मध्ये आहेत. आपण दवाखान्यामध्ये बरेच प्रकारचे व्हर्जन्स मध्ये आपल्याला हे रुबरिक घेता येतात. टोटल जर रिपर्टरी मध्ये बघितलं तर आपल्याला सिंथेसिस मध्ये आज 49 औषधं याच्यासाठी दिली आहेत. याच्यामध्ये चामोमिला, आर्सेनिक, चिलेडोनियम, सीना, कालिकार, क्रिओसोटलायकोर, अस्ट्रॉक्स, पॉरेट्रम वगैरे औषध दिले. 49 लोकांना असं वाटतं की त्यांना कॅरिड वाटतं. तर त्याचे काही सब रुबरिक्स पण आहेत, तर त्याचा पण आपण अर्थ बघूया. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये ह्या गोष्टी बघूया.